आश्रमशाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे केंद्र तहसीलदार उषा किरण शृंगारे शिक्षणामुळे वंचित उपेक्षित वर्गातील सामान्य जनतेचा विकास होतो निलंगा येथील वेणुताई चव्हाण व प्रतिभाताई पवार आश्रमशाळा हे भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करणारे केंद्र आहे या आश्रमशाळेत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास केला जात असल्याचे प्रतिपादन तहसीलदार उषा किरण शृंगारे यांनी केले निलंगा येथील श्रमिक विकास संस्था संचलित विनुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक माध्यम स्नेह संमेलन व पालक मेळाव्याचे उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या प्रज्वलन करून त्यांनी वार्षिक स्नेह संमेलन व पालक मेळाव्याचे उद्घाटन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपानराव केले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजान समाजसेवक लिंबन महाराज रेशमे संस्थेचे अध्यक्ष विलास माने सचिव विकास माने माजी नगरसेविका कलावती माने संघायो समितीचे अध्यक्ष ममाळे आदी, आदी मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अखेर म्हणाले की माणूस जात धर्माने नव्हे तर शिक्षणाने मोठा होतो मुद्दी ही सर्वात श्रेष्ठ आहे भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांनी आपले भावी आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षणाचे कास धरणे काळाची गरज आहे यावेळी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या वीडभट्टी खडीकेंद्रावरील कामगारांच्या मुलांनी व भटक्या विमुक्त वाडी वस्तीवरील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतावर बहारदान नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकले प्रसंगी मुख्याध्यापिका एस टी पंडित दिग्दर्शित मी सावित्री बोलते व सुपरवायझर डी बी जाधव दिग्दर्शित राष्ट्रीय एकात्मता या विषयावर सादर केलेल्या नाट्यछटा या निमंत्रित मान्यवरांसह उपस्थित पालकांनी विशेष दाद दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस टी पंडित यांनी केले तर आभार मुख्याध्यापक व्ही एम वडे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृती विभाग प्रमुख दशरथ जाधव व अजय पाटील यांच्यासह आश्रमशाळेच्या शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर निलंगा लातूर